जे दिगंबरजींनी गाणं घातलेलं आहे आणि आपण सगळे होय महाराजा बोलत होतात, जे काही एवढं जबरदस्त गाणं घातलंय, मला वाटतं आपलं ईव्हीएमचं सेटिंग झालेलं आहे इथेच. विजय आपला निश्चित आहे. पण इथे आताच जे चव्हाण साहेब पण सांगत होते की मी इथे नेहमी निवडणूक लागले येत असतो, इथे काही मी मतं मागायला येत नाही ना कधी प्रचाराला आलेलो आहे, अर्थात रोड शो वगैरे घेतो, पण मी ह्याच्यासाठी येत नाही की शिवडीसाठी मी काही लकी आहे वगैरे. मला वाटतं शिवडी माझ्यासाठी एकदम चांगलं आणि म्हणून माझ्या प्रचाराची सुरुवात मी इथूनच करत असतो. प्रत्येक दिवशी प्रत्येक रात्री जेव्हा मी पूर्ण महाराष्ट्रभरातून कुठूनही यायचो तेव्हा एक रात्री आमची दक्षिण मुंबईची एक मीटिंग असायची. आणि असं नाही कारण दक्षिण मुंबईचं मला टेन्शन होतं, स्ट्रेस होता वगैरे असं काही नाही, तर दक्षिण मुंबईवर माझं खास प्रेम आहे, या वर्ळीवर आहे, शिवडीवर आहे, सगळ्या दक्षिण मुंबईवर आहे, आणि म्हणून मी इकडची मीटिंग घ्यायचो. नुसतं बरं वाटायला की आपण किती मतांनी आज पुढे गेलेलो आहे, कारण जिथे जिथे बैठका व्हायच्या, जिथे जिथे मी गेलेलो आहे, जिथे रोड शो झाले, सभा झाले असतील, चौकसभा झाले असतील, छुपा बैठके झाले असतील, सोसायटीमध्ये गेलो असेल, प्रत्येक ठिकाणी मला सांगायचे की नाही नाही अरविंदजी हमारे साथ 5 साल रहे हैं, हमारे बीच में रहे हैं, आणि आम्ही तुम्हालाच मतदान करणार. मग आपला वरळी शिवडीचा पट्टा असू दे, भाईकड्याचं असू दे, मुंबादेवीचं असू दे, मलबार हिलचं असू दे किंवा कोल्हाप्याचं असू दे, प्रत्येक गल्लीत मला एकच यायचं की नाही आम्ही शिवसेनेलाच मतदान करणार, आणि हीच अभिमानाची गोष्ट. पण आत्ता जसं आपण सांगितलं की मी हीच यात्रा जनआशीर्वाद यात्रा सगळीकडे फिरत असताना साधारण 5,500 किलोमीटर फिरलो. आधी पण आम्ही 5 वर्ष फिरतच होतो, 5 वर्ष कधी दुष्काळी दौरा, कधी पूरग्रस्त दौरा, कधी कोणाला मदत पाहिजे म्हणून, कधी आंदोलनं करायचीत म्हणून, कधी काय विषय समजून घ्यायचा म्हणून. पण ही जी जनआशीर्वाद यात्रा होती थोडी वेगळी होती, कारण प्रत्येक ठिकाणी मी जिथे जिथे गेलो तिथे अर्थात ज्याने आपल्या लोकसभेसाठी मतदान केलं, ज्याने आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी आशीर्वाद दिला, जे प्रेम दिलं आपल्याला, तेच प्रेम, त्या प्रेमासाठी, त्या आशीर्वादांसाठी मी आभार मानायला पूर्ण महाराष्ट्रभर फिरलो. मला वाटतं शिवसेना एकमेव ह्या जगात पक्ष असेल, देशात काही जगात एकमेव पक्ष असेल ज्याची नुसतं मध्यवर्ती निवडणूक कार्यालय नसतात, तर आपली शाखा असते, आज शिवरायांची मूर्ती असते, बाहेर भगवा झेंडा असतो आणि आत बसलेला शिवसैनिक असतो. मग त्याचं पद आमदार असू दे, खासदार असू दे, मंत्री असू दे, केंद्रीय मंत्री असू दे, नगरसेवक असू दे, ZP चा सदस्य असू दे, पण आत बसलेला प्रथम तो शिवसैनिक असतो. आणि शिवसैनिक जो शाखेचा दारी येतो, जो कोणी शिवसैनिक आत बसलेला असतो, जो कोणी शिवसेनेच्या शाखेवर येतो, जी काही मदत पाहिजे, आपला शिवसैनिक कधी हे विचारत नाही की तुझी जात काय, तुझा धर्म काय, तुझी भाषा काय, कुठच्या जिल्ह्यातून आहे, आज दिवस आहे, आज रात्र आहे, आज हा वार आहे, आज माझा उपास आहे, हे काही न बघता, ऊन पाऊस न बघता, भूकतान न बघता जो मदत करतो तो शिवसैनिक असतो. त्याच शिवसैनिकाला मी सलाम करायला पूर्ण महाराष्ट्रभर गेलो. जनआशीर्वाद यात्रा माहिती आहे, तुम्ही सांगते लोकांचे आभार मानताय, मतदारांचे आभार मानताय, नवीन मन जिंकताय, म्हणजे नवीन मतं जिंकताय, हे सगळं ठीक आहे, पण नक्की जनआशीर्वाद यात्रा तुम्ही घेतली कशासाठी? आणि मी एवढंच सांगायचो की ही यात्रा जी घेतली मी, ती मला काही बनायचंय म्हणून नाही, मला आमदार बनायचंय म्हणून नाही, मला मुख्यमंत्री बनायचंय म्हणून नाही, मला माझं सरकार आणायचंय म्हणून नाही, पण मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे आणि ह्याच्यासाठीच मी सगळीकडे आशीर्वाद. आप देख रहे हो जोश बहुत ही है शिवसैनिकों में और महाराष्ट्र जीतने के लिए तयार है सब. नक्कीच माझं पूर्ण महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि शिवडीमध्ये मी आशीर्वाद घ्यायला आलेलो. वामनराव माळिक साहेब यांच्या निवडणुकीपासून माझ्या आणि शिवसेनेच्या एका नात्याला सुरुवात झाली, तेव्हा माझं वय वर्ष 9 होतं. घरातून आईकडनं थोडं गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि एक डालड्याचा डबा घेतला आणि मला जो शाखेत घेऊन जाणारा होता तो महेश बोभाटे, स्वर्गीय महेश बोभाटे यांची मला आठवण होते. त्याच्याबरोबर आणि समीर राव राणे याच्याबरोबर आम्ही माझ्या बिल्डिंगच्या बाहेर येऊन 3 विटा घेऊन एक चूल पेटवली आणि ती एक गव्हाची पेस्ट बनवली आणि पोस्टर लावायचं काम तेव्हा मी केलं. ही मला खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट वाटते की वयाच्या 9व्या वर्षीच हे मला करण्याची संधी प्राप्त झाली. त्याच्यानंतर महादेव देवळे साहेब, गणपत कदम साहेब यांच्या निवडणुकीत मी प्रचार करण्याचं काम ॲम्बेसेडर होती तेव्हा दिलीप कदम काका मला त्या ॲम्बेसेडर म्हणून प्रचार करण्यासाठी घेऊन जायचे आणि अशातनंच माझ्यातला एक शिवसैनिक तयार होत गेला. आज खूप लोकांना असं वाटतं की हा अभिनेता आहे, हा कलाकार आहे,
याचा आणि राजकारणाचा किंवा या पक्षाचा संबंध काय, पण मुळात मी आधी शिवसैनिक झालो आणि मग अभिनेता झालो. श्वासात आणि नसानसात फक्त आणि फक्त भगवरत्न सळसळतं त्या माझ्या आवशीनू बहिणीनू आणि भावाशी. आमच्या मालवणीत एक म्हणा, यवाजलाला साधा तर दळीदार कित्याक बाधात. कारण आता मेगा भरती चालू आहे, इकडून येतात तिकडे जातात. एक कीर्तनाचा किस्सा सांगतो, एक कीर्तन चालू होता, कीर्तनातली सगळी लोक उठायला गेली, समोर फक्त दोनच माणसं होती. कीर्तनकार खुश झालो, म्हणाले वा क्या बात आहे, एवढं माझं कीर्तन आवडलं. तो म्हणाला नाही, खाली घातलेली ताडपत्री माझी आहे. त्यामुळे बाकी कोण खै गेले ना ह्याचा काय विषयच येणार नाही. बरं कसा, माका जेव्हा अजय चौधरी साहेबांचा फोन इलो, सगळ्यात पहिल्यांदा माझ्या अत्यंत जवळचो मित्र सुशांत शेलार ह्याचो माका फोन इलो. आणि तो माका म्हणालो की त्यांनी आग्रहाचं आमंत्रण दिलेला येऊ हया, कारण ह्या विभागात मी पहिल्यांदा येईल. ह्याच्या आधी या विभागात मी कधी येऊ नव्हते, कदाचित माका बोलवलो नसत. पण कसा की सुशांत असं म्हणालो की माझ्यासारखा माणूस त्यांनी माका लगेच गटप्रमुख केल्यानी, तर खरोखरच माझ्यासारखं छोटोसो कलावंत दिगंबर नाईक कोकणातसून इल्लोलो आज शिवसेना चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष होता. शिवसेनेसारख्या बलाढ्य पक्षाचा स्टार प्रचारक होता. शिवसेनेच्या एका ट्रस्टचा ट्रस्टी होता. आणि अरविंद सावंत साहेब आणि मोहन रावले साहेब ह्या दोघांच्या मध्ये बसण्याचा ज्याका भाग्य मिळता, ह्या फक्त आणि फक्त शिवसेनेतच होऊ शकता, बाकी खय्यत नाही.